पनवेल शहर पोलिसांनी नुकताच केलेल्या धडक कारवाईत 700 ग्रॅम वजनाचे सुमारे 21 लाख रुपयांचे सोने हस्तगत केले. या प्रकरणी सराईत गुन्हेगारास उत्तर प्रदेशातील आजमगड येथून ताब्यात घेतलं. प्रेयसी सोबत विवाह करण्यासाठी तसेच राहण्यासाठी घर बांधण्यासाठी या घरफोडा केल्याचे आरोपीने कबूल केलंय. चिंचपाडा गावातील संतोष परदेशी यांच्या घरातील 1,35,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना ही घटना उघडकीस आली. घरफोडी करून चोरी करण्याच्या प्रमाणांमध्ये अलीकडच्या काळात बरीच वाढ झाली आहे. त्यामध्ये रात्री चोऱ्या करण्याचे प्रमाण जास्त असून चिंचपाडा गावातल्या मतलापाडा येथे राहणाऱ्या संतोष बळीराम परदेशी यांच्या घरी नुकतीच चोरी झाली. या प्रकरणी त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे सह पोलीस आयुक्त प्रशांत बुर्डे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने सरमन उर्फ श्रावण रामदेव राजभर या आरोपीस उत्तर प्रदेशातील आजमगड येथून शिताफीने अटक केली. या आरोपीने आतापर्यंत 8 घरफोड्या केल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून सुमारे 21 लाख रुपये किमतीचे 700 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. ह्याच्यामध्ये पनवेल शहरचे 5 गुन्हे, त्यानंतर कामोठ्याचा एक आणि नावाशेवाचे 2 गुन्हे, असे 8 गुन्हे आता डिटेन झालेले आहेत. टोटल साधारण 700 ग्राम सोन्याचे दागिने रिकवर झालेले आहेत. साधारण 21 लाखाचा माल याच्याकडून रिकवर झालेला आहे. आणखी आता पोलीस कस्टडी आम्ही सेकंड रिमांडसाठी त्याला पटक करणार आहोत न्यायालयासमोर. त्यामुळे परत त्याची पिशवी मिळेल आणि आणखी गुन्हे उघडकीस येतील अशी आम्हाला.